हेलो फ्रेंड्स, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खूप युनिक रेसिपी बनवणार आहोत, जिचं नाव आहे चीज चायनीज बॉल्स। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, अशी रेसिपी तुम्ही कधीही कुठेही बघितली नसेल। चला मग आपण रेसिपी स्टार्ट करूया। आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। दोन मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि ते किसून घेतलेले आहेत। आता मी हे सर्व एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते। आता आपण याच्यात एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकू। आता आपण याच्यात दोन टेबलस्पून बारीक चिरलेलं गाजर टाकून घेऊ। दोन टेबलस्पून शिमला मिरची घेतलेली आहे। दोन टेबलस्पून पत्ता कोबी, ही पण बारीक चिरलेली आहे। दोन टेबलस्पून टोमॅटो घेतलेला आहे। दोन हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत। ओरिगॅनो टाकते आहे, हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता। एक चमचा ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे। अर्धा चमचा सोया सॉस घेतलेला आहे। एक चमचा रेड चिली सॉस टाकून घेते। अर्धा चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे। आता मी ह्या दोन चीज क्यूब्स किसून घेते। आता मी यामध्ये 100 ग्रॅम मोझरेला चीज टाकते, याच्यामुळे आपली रेसिपी खूप चीजी होणार आहे। माझ्याकडे 100 ग्रॅमच मोझरेला चीज होतं, तुम्ही पाहिजे असेल तर याच्यामध्ये अजून ॲड करू शकता। आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊ। चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे। आता मी यामध्ये 3 टेबलस्पून कॉर्नस्टार्च टाकते बाइंडिंगसाठी। आता आपण हाताने सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता मी थोडंसं हाताला तेल लावते, ज्याच्यामुळे मिश्रण हाताला चिटकणार नाही। आता आपण त्याचे छोटे छोटे आपल्या आवडीनुसार बॉल्स करून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला सर्व बॉल्स करून घ्यायचे आहेत। आता मी एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून मैदा घेते आणि 2 टेबलस्पून कॉर्नस्टार्च घेतलेले आहे। पाव चमचा मीठ घेऊन याची आपण एक स्मूथ पेस्ट तयार करून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकून आपण याची पेस्ट तयार करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपल्याला पेस्टची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे। आता दुसऱ्या बाउलमध्ये मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, ते आपल्याला बॉल्सला कोट करायसाठी यूज होणार आहे। आता मी एक एक बॉल घेते आणि त्याला मी ह्या मैदा आणि कॉर्नस्टार्चच्या पेस्टमध्ये कोट करून घेते। व्यवस्थित चारी बाजूने ती पेस्ट याला लावून घ्यायची आहे, नंतर
हा बॉल आपल्याला ब्रेड क्रम्स मध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि परत सर्व बाजूने क्रम्स लावून घ्यायचे आहेत. आपला बॉल रेडी झालेला आहे, त्याला मी साईडला ठेवून घेते आणि अशाच प्रकारे मी सर्व बॉल्सला कोट करून घेते. ही सेम प्रोसेस आपल्याला परत रिपीट करायची आहे. आपले बॉल्स आता डीप फ्राय करण्यासाठी रेडी झालेले आहेत. एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक एक बॉल टाकून त्यांना डीप फ्राय करून घेईल. बॉल्स गोल्डन ब्राउन होतील तोपर्यंत आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा आपला बॉल किती डिलिशियस दिसतो आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व बॉल्स डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. सो फ्रेंड्स, आपले चीज चायनीज बॉल्स तयार आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.